पहिले मंदिर फिर सरकार असाणारा देत तमाम हिंदू संघटनांना सोबत घेऊन राम मंदिराचा मुद्दा उचलून धरणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येच्या यशस्वी मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या महामेळावा संपन्न होत आहे चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी जवळपास पाच लाख लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे पंढरपूरच्या चंद्रभागा मैदानावर होणाऱ्या महासभेसाठी ऐंशी बाय पन्नास चा सभामंडप असणार आहे व्हीआयपी पी बैठक व्यवस्था महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था संत महंत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींची स्वतंत्र बैठक व्यवस्था पत्रकार कक्ष पार्किंग आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी प्रमुखांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्याची तयारी सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत आणि समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील भैरवनाथ चुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे प्रमुख सुधीर बंगराव महावीर देशमुख रवी मुळे हरिभाऊ चौगुले विनोद कदम नितीन छेडके सोमनाथ लोहार पिंटू गायकवाड आणि विनायक वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महामेळाव्याची तयारी केली जात आहे आम्हाला आमचं हिंदुत्व सिद्ध करायची किंवा जागृत करायची काही गरज नाही कारण आमचे सर्व शिवसैनिक आणि आमचा पक्षच कडवा हिंदुत्ववादी आहे पूर्वीपासून हे नवीन नाही आहे आणि म्हणून जशा पंढरपूरला आत्तापर्यंत चार एकादशी आपण मोठ्या समजल्या जातात आषाढी कार्तिकी आणि आपल्या दुसऱ्या दोन अशा चार एकादशी तशी कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पाचवी एकादशी असेल की ह्या ठिकाणी हे पाचव्या एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास दहा ते पंधरा लाख भाविक वारकरी शिवसैनिक आणि ज्यांना राम मंदिर व्हावं अशी लोक ह्या ठिकाणी स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं उपस्थिती लावतील आणि त्या सर्वांचं एक संयोजक म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय त्यांचं स्वागत करतोय आणि त्याची ज जय्यत तयारी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातनं या ठिकाणी आम्ही अहोरात्र करत आहोत कोणाचीही राहण्याचा तर विषयच नाही या ठिकाणी आम्ही सर्व मठ वगैरे त्या लोकांचंही आम्हाला सहकार्य आहे सोलापूरला आम्ही सर्व लोकांची बऱ्याच बाहेरच्या लोकांची मुंबई वगैरे असेल विदर्भातली काही लोक येणार असतील या सगळ्यांची सोय आम्ही केलेली आहे वॉर ह्या ठिकाणी तयार केलेली आहे की एलेव्हन्थावरला कोणी ते माझ्या वॉर कॉन्टॅक्ट करावं त्याला कुठली अडचण आली तर त्या ठिकाणी माझे स्वयंसेवक ती सोडवण्याचा प्रयत्न करतील